या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मंद्रू पोलीस ठाणे येथे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत शांतता समितीची बैठक संपन्न झाली। यामध्ये शांतता समितीतील सदस्य, महिला दक्षता समितीमधील सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, ईदे मिलात मंडळाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता। या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी मार्गदर्शन केले। या बैठकीस मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, मंद्रू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित करपे, मंद्रूपच्या सरपंच अनिता कोरे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन सुरवसे, मंद्रू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 38 गावातील सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग आज मंद्रू पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक घेण्यासाठी मी इथे आलो होतो। या प्रसंगी सर्व गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरू, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, सर्व समाज बांधवांची या ठिकाणी मीटिंग घेतली। आम्ही आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या अनुषंगानं सर्वांना शांततेने आणि उत्साहात सण साजरा करण्यासंदर्भात सर्वांना शुभेच्छा दिल्या। तसेच कुठल्याही जातीला, धर्माला, कोणत्याही महापुरुषाला बदनाम करतील, दुखावतील असं कोणत्याही प्रकारचं चुकीचं स्टेटस ठेवू नये याबाबतीत सर्व नागरिकांना आणि कार्यकर्ते यांना सूचना केलेल्या आहेत। या प्रसंगी एक गाव एक गणपती जास्तीत जास्त प्रमाणात राबवावं आणि डॉल्बी वगैरे फटाके अशा गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा पर्यावरणपूरक तसेच पारंपरिक वेशभूषेत पारंपरिक वाद्यासहित गणेशोत्सव साजरा करावा या बाबत सर्वांना आवाहन करण्यात आलेले आहे। मागील वर्षीसुद्धा मंद्रू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पर्यावरणपूरक समाजातील समाजकार्याशी संदर्भात उपक्रमशील गणपती मंडळ आणि चांगला देखावा अशा प्रकारची बक्षिसं आम्ही काढली होती। यावर्षीसुद्धा आम्ही एक कमिटी बनवलेली आहे जी हद्दीतील जवळजवळ 142 गणेश मंडळांना व्हिजिट करेल आणि त्यांची आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे बक्षीस वितरण करणार आहोत। याप्रसंगी यासाठी सन्माननीय पोलीस अधीक्षक सर देशपांडे सर यांच्याकडूनही बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे। सर्व मंद्रू पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की यावर्षीचा गणेशोत्सव हा सर्व आपण मागच्या वर्षी जसा चांगला प्रकारे साजरा केलेला आहे तशाच प्रकारे चांगल्या प्रकारे साजरा करूया। सर्व मुस्लिम धर्मियांना आगामी ईद ए मिलादच्या बाबतीत त्यांची मीटिंग घेतली आणि त्या संदर्भात त्यांनी दिनांक 28 रोजी जुलूस किंवा मिरवणूक काढण्याच्याऐवजी 29 रोजी त्यांनी काढण्याचं ठरवलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी आभार मानतो। सर्वांना गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। साहेब, आजच्या मीटिंगला एवढी गर्दी होती, ह्या गर्दीला तुम्हाला काय? या प्रसंगी मागच्या वेळेसचा मंद्रूप म्हणजे सोलापूर दक्षिण तालुक्यातील मंद्रूप पोलीस स्टेशन आहे, इथले जे नागरिक आहेत ते अत्यंत संयमी आणि फार उत्साहानं आणि गुण्यागोविंदानं राहणारे आहेत। कुठलाही चुकीचा म्हणजे धार्मिक किंवा जातीय तेढीचा असा कुठलाही प्रसंग मागे मी जवळजवळ 1.5 वर्ष झालं इथं आहे पाहिला नाही। अत्यंत गुण्यागोविंदाने लोक राहतात आणि लोक अत्यंत उत्साही आहेत आणि या मीटिंग करता सुद्धा प्रचंड संख्येनं लोक उपस्थित राहिले होते जे की शासनाच्या ज्या सूचना आहेत त्याचं पालन करतील अशी मी आशा करतो। डीजे डॉल्बीला परवानगी नाही का? डीजे डॉल्बीला परवानगी नाही, त्याचं कारण असं आहे डेसिबलची जी मर्यादा आहे त्या डेसिबलपेक्षा जास्त आवाज झाला तर त्याच्यावर कारवाई होणार, ठीक आहे, असा विषय आहे। त्याप्रसंगी त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दंड होतो, डीजे डॉल्बी जप्त होतो। याप्रसंगी ज्या पण सर्व सूचना आपण दिलेल्या आहेत, औद्योगिक क्षेत्रात किती डेसिबल असलं पाहिजे, त्यानंतर नागरिक जिथं लोक राहतात वस्तीच्या क्षेत्रात किती असलं पाहिजे, शांतता क्षेत्रात किती असलं पाहिजे, 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाला मर्यादा नाही, त्यापेक्षा जास्त झालं तर 100% तो साऊंड डीजे डॉल्बी नसला, साधा जरी साऊंड असला आणि त्याची मर्यादा ओलांडली गेली तर त्याच्यावर कारवाई होते, डॉल्बीवर तर कारवाई होतेच होते। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी,
खीमा मसाला, चिकन मध्ये, चिकन राइस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगूरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिरयानी, चिकन बिरयानी, बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्थ आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर।